तसं तुम्हाला सत्ता मिळेल. अरे ज्यांनी उपकार केले त्याच्या जाणीव तुम्ही ठेवले नाही. त्या गोपीनाथ मुंडेनी तुम्हाला ज्या खुर्चीवर नेऊन बसवलं त्यांच्या मुलीला घरी पाठवण्याचं पाप तुम्ही केलं. त्यांचं वक्तव्य जे आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे दिलीप मोहिते पाटील धरून बोला आणि काढून टाकलं पाहिजे. ते म्हणाले की तिकडे बसायची पाडी का आली गोपीनाथ मुंडे साहेबांच्या मुलींना घरी बसवल्यामुळे. या एकनाथ खडसेंनी तुम्हाला संधी दिली त्या एकनाथ खडसेवर सुद्धा तुम्ही मला पाहिजे तशा प्रकारची मनमानी केली. आज काय चाललंय? आज तुमच्या मनामध्ये आलं की एखाद्याला जेलमध्ये टाकायचं की लगेच ईडी त्याची चौकशी लगेच त्याच्या मागे भुंगा लावून दिला. आज एवढी दहशत आहे नरेंद्र मोदीची की लोक बोलायला तयार नाही, मीडिया त्यांच्या विरोधामध्ये करायला तयार नाही, पत्रकार जायला तयार नाहीत. आज ह्या देश हुकुमशाहीकडे वाटचाल चालली अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्थ तुम्ही काय बोलावं, तुम्ही काय सांगावं? सगळे कायदे तुम्ही पायमल्ले तुडवलेत आणि या राज्याचा कारभार केला म्हणून तुम्हाला तिकडे जावं लागलं. आज तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेला 2014 साली या राज्याचे नेते कोंबीडान मुंडे यांनी सांगितलं देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र. त्या गोपीनाथ मुंडेनी तुम्हाला ज्या खुर्चीवर नेऊन बसवलं त्यांच्या मुलीला घरी पाठवण्याचं पाप तुम्ही केलं. कसं तुम्हाला सत्ता मिळेल? अरे ज्यांनी उपकार केले त्याच्या जाणीव तुम्ही ठेवले नाही. ज्या एकनाथ खडसेंनी तुम्हाला संधी दिली त्या एकनाथ खडसेवर सुद्धा तुम्ही या ठिकाणी आपण कृपया बसून घ्या. सन्माननीय सदस्य आपण विषयाला घेऊन बोला. अध्यक्ष महोदय या सरकारवर अध्यक्ष महोदय त्यांनी एवढी टीका या सरकारवर केली आम्ही ब्र शब्द बोललो नाही. ऐकण्याची ताकद ठेवा पण सत्ता गेल्यानंतर तुमची जी अवस्था. अजय सन्माननीय अध्यक्ष महोदय हरकतीचा मुद्दा आहे सर. म्हणजे दिलीपराव मोहिते हे ज्येष्ठ सदस्य आहेत. दिलीपराव मोहिते विखे पाटील साहेबांना बोलू द्यायचं नसेल असं अध्यक्ष महोदय आपण परत जो स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचा ऐकायचं तुम्हाला. अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने या सभागृहामध्ये ते बोलत आहेत मला वाटतं की विषया या विषयाची संबंधित नाही. परंतु विषयावर बोलायला आपण विषयावर बोला. अध्यक्ष महोदय त्यांचं वक्तव्य जे आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे दिलीप मोहिते पाटील साहेब विषयाला धरून बोला आणि काढून टाकलं पाहिजे. अध्यक्ष महोदयांच्या दिशेने जा. रेकॉर्ड असण्याची गरज नाही अध्यक्ष महोदय. मला सन्माननीय सदस्यांना माझी विनंती आहे मला वाटतं इतकं उत्साही तुम्ही बोलण्याची आवश्यकता नाही. आपल्या आम्हालाही तसं बोलता येईल आपल्या नेत्यांबद्दल. आम्ही बोलणार नाही पण आम्ही मर्यादा राखूनच बोलू सभागृहात बोलताना. आपण सुरू करा. मर्यादेचं उल्लंघन केलेलं नाही. गेली 2-3 तास ज्या ज्या विषयावर बोलतायत देवेंद्र साहेब बोलले, मुनगंटीवार बोलले, कुणाचं काढायचं ठेवलं नाही त्यांनी. त्यावेळेला तुम्ही म्हटलं नाही आपल्यावर आलं की आम्हाला विषय याच्यातनं काढून टाका. त्यावेळेला टीका कशा पद्धतीने केली? अहो तुम्ही घेतली ना नावं सगळ्यांची, ती तुम्हाला दिसली नाही का? त्यावेळेला तुम्ही सुद्धा नावं घेतलीत आणि म्हणून माझी आपल्याला विनंती राहणार आहे. अहो पुरावे नाही दिले साहेब बोलताना. आपण आपलं भाषण सुरू करा. अध्यक्ष साहेब या सरकारने अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी अगदी कोणाचंही तुम्ही जरा आता 2 मिनिटाच्या अगोदरच तपासून बघा. ते कोणाचे तिकडे बसलात एवढंच म्हटलं, नाव कोणाचे घेतलं नाही. माजी मुख्यमंत्री मोदयांचं पण अहो ऐकला तुम्ही, नाव नाही घेतलं. ते म्हणाले त्यांचं वाक्य पूर्णतः आपण समजून घेतलं असतं तर त्यांना डिस्टर्ब झालं असतं. ते म्हणाले की तिकडे बसायची पाडी का आली गोपीनाथ मुंडे साहेबांच्या मुलींना घरी बसवल्यामुळे. एवढंच बोललेत मग काय झालं? नाव घेतलं का त्यांचं? कोणाचं नाव घेतलं? गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव घेणं यामध्ये काही त्यांना. म्हणून मला वाटतं की आपल्याला विनंती आहे त्यांच्या बोलण्यामध्ये संरक्षण द्यावं. आपण ते अगदी ट्रॅकवर बोलतायत, ते काही चुकीचं बोलू नये. सन्माननीय मोहिते साहेब अध्यक्ष साहेब आजही या राज्यामध्ये कोविडची शक्यता आणखीन खराब होत्या. कोरोनासारख्या महामारीमुळं
राज्य परत अडचणी येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनी सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे. आज आपण एकमेकावर टीका करून वाद निर्माण करून आपणच आपल्या लोकांच्या पायावर दगड पाडतो अशा प्रकारची परिस्थिती आहे. अनेक गोष्टी घडल्या असतील ज्या वेळेला परिस्थिती अशी होती सगळं जग गोंधळून गेलं होतं त्यावेळेला काही गोष्टी घडणं शक्य आहे. पण याचा अर्थ गेल्या 2 वर्षामध्ये सरकारनं केलेलं सगळंच काम खराब आहे अशा प्रकारचं जे वातावरण या ठिकाणी तयार केलं जातं ते वातावरण 100% चुकीचं आहे. माझ्या सरकारनं जे जे प्रयत्न लोकांच्या हिताचे आहेत ते करण्याचा प्रयत्न निश्चितपणानं केलेला आहे. त्यामुळे हे आघाडीचं सरकार हे तर 5 वर्ष चालेलच परंतु गेल्या 2 वर्षामध्ये जे काम केलं याची नोंद सगळ्या जगाने घेतलं भारतानं सुद्धा घेतलेली आहे. या देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांचं कौतुक केलं. किंबहुना आपण पाहिलं असेल की महाजग भारतामधले जे काही मुख्यमंत्री आहेत त्याच्यामध्ये त्यांचं नाव घेतलं होतं. धन्यवाद.